पनवेल रेल्वे स्टेशन येथील जय हिंद ऑनलाईन रायगड जिल्हा टॅक्सी सर्व्हिस युनियन आणि नवनाथ नगर रिक्षा चालक मालक संघटना यांनी भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. या दोन्हींच्या नामफलकाचे अनावरण भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष व संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमास माजी उपमहापौर चारुशीला खरत, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, शक्ती केंद्र प्रमुख जितेंद्र वाघमारे, जय हिंद ऑनलाईन टॅक्सी सर्व्हिस युनियनचे संस्थापक अब्दुल आलम, उपाध्यक्ष रवी गरड, नाकाव अध्यक्ष इम्रान मुजावर, खजिनदार दिलावर आलम, कार्याध्यक्ष तानाजी शिंदे, सदस्य अमीर आलम, राजू बोदडे, आकाश बोदडे, सुनील गुंजाळ, मोहन राठोड, प्रकाश गरड, सादिक शेख, अख्तर शेख, फारूक लाला सय्यद, कार्यकर्ते अशोक आंबेकर, राजू बगाटे, जरीना शेख, नंदा टापरे, शैला आंबेकर, संतोष अपसिंगेकर, जितेंद्र वाघमारे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सलमान पोपरे, उपाध्यक्ष परशुराम चाकरी, सचिव शौकत शेख, खजिनदार कलीम शेख, नाका प्रमुख गोपाळ पथे यांच्यासह टॅक्सी रिक्षा मालक व चालक उपस्थित होते. 33 आणि 34 या नामफलकाचं अनावरण झालेलं आहे आणि त्यासाठी सन्माननीय आमदार प्रशांत दादा, आम्हाला म्हणजे भाग्य आमचं की या कार्यक्रमाला स्वतः आपण दादा आपण आलात. आणि मला सांगायचं आहे मित्रांनो, आपण रिक्षा संघटना किंवा टॅक्सी संघटना चालवतोय हे निवड निवडलं आमदार साहेबांच्या माध्यमातून चालवतोय. मला आठवतं बारीक सारी प्रश्न जरी असा रिक्षाचा टॅक्सीचा जे माझी नाही झेपलं, मी आमदार डायरेक्टली फोन करतो आणि ताबडतोब आमदार साहेब त्या प्रशासनामध्ये आरटीओ प्रशासन असू द्या, महापालिका प्रशासन असू द्या, आज परिषद नाही आहेत पण परिषदचं सुद्धा मला सातत्यानं मार्गदर्शन लाभत असतं की ताबडतोब तिथे ते येऊन ते आपले प्रश्न सॉल्व्ह करतात. अशा जोरदार आपण टाळ्या साहेबांसाठी वागूया. आणि विशेष म्हणजे तुमच्यावर असं प्रेम आज दिसून आलं, कारण आमदार साहेबांना व्यस्त शेड्यूल असताना सुद्धा या तुमच्या प्रेमाखातीर साहेब इथं आलेले याचा अर्थ आपण संघटना भक्कम आहे याच्यावरून दिसून येतं. फक्त माझी विनंती असणार आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून संघटना आहे तेव्हा आपण काटेकोरपणे नियमांचे पालन करा, ही माझी मेहरबानी असणार आहे. कारण आजकाल तुम्हाला वातावरण माहीत आहे किती वातावरण खराब आहे, मग तुम्ही पद्धतशीर गाड्या चालवा, व्यवस्थित धंदा करा, सोबत आम्ही तुमचे नेहमीच असणार आहोत. या टॅक्सी आणि रिक्षा युनियनच्या नामफलकाच्या अनावरणाप्रसंगी आपले सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, त्याचबरोबर उपनगराध्यक्ष नगर महापौर चारुशीलाताई असतील, आपल्या नगरसेविका ऋषालीताई वाघमारे असतील, जितेंद्र वाघमारे असतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या ज्या युनियनचा जो लोकल पातळीवर काम करणारे, जे प्रत्येक वेळी तुमच्या युनियनला मदत करणारे आणि स्वतःच्या जेवढे कसून प्रयत्न करून य म्हणजे तुम्हाला जो काय न्याय द्यायचा तो प्रयत्न करणे, आपले रवी शेठ नाईक असतील आणि आपले लोकल नगरसेवक म्हणजे तक्का आणि या विभागाचं जे खऱ्या अर्थाने सर्वसामान्य तुमचं नेहमीचं मदत करणारे आपले नगरसेवक अजयजी भैरा असतील. आज आपण आमदार साहेबांच्या हस्ते इथे रिक्षा टॅक्सी युनियनचं आपण फलकाचं अनावरण केले. आपण इथे नवीन आपण एक थोडक्यात स्टॉप आपण रिक्षा युनियन आणि टॅक्सीचा यांचं एक बसण्याचं अधिकृत ठिकाण किंवा रिक्षा बसण्यासाठी आपण एक ठिकाण आणि टॅक्सी प्रवासी बसण्यासाठी एक ठिकाण नेमलेलं आहे. पण ह्यासाठी आज आपण आमदार साहेबांना इथं बोलवलं. आमदार साहेबांच्या हस्ते त्यांनी बहुमूल्य वेळ देऊन आपल्याला इथे आज आले, त्यांनी अनावरण केलं. साहेब निश्चित आपल्याला प्रत्येक वेळी आळे अडचणीला मदत करत असतात, मग आरटीओ असू दे, तुमचे ट्रॅफिक पोलीस असू दे, इतर लोकल काय प्रॉब्लेम असल्यानंतर आमदार साहेबांनी आपल्याला नेहमी मदत केलेली. आमदार साहेब हे ज्यावेळेस इथं आपल्या म्हणजे अनावरणासाठी आलेले याचा अर्थ की तुम्ही शिस्तीने काम करणार आहात, तुमच्याबद्दल कोणी तक्रार करणार नाही हे अपेक्षित धरून आमदार साहेब असतील आणि त्यांच्या म्हणजे आमच्या विनंतीला मानून आमदार साहेब आलेत. आमदार साहेब नक्की आपले नेतृत्व आहे, आमदार साहेब नक्की आपल्याला मार्गदर्शक आहेत. आम्ही केवळ नाईक साहेब असेल मी असेल हे आमदार साहेबांमुळे इथं सल्लागार वगैरे हे काम करतो, परंतु हे करत असताना आपण आमदार साहेबांच्या नावाला किंवा आपले आमदार आपल्या नेतृत्वाला कोणी कमीपणा देईल असं काही करू नका. येणारं भाडं प्रत्येक भाडं स्वीकारायला पाहिजे, लिमिटेड म्हणजे कमीत कमी पैशामध्ये कशी सोय होईल
जर का 10 रुपये तुम्ही एका ट्रीप मारा तर मी म्हणेल 10 जाता 10-20 रुपये सहज 20 रुपये खर्च करेल, पण तुम्ही तेच 50 रुपये मागत असाल तर 50 ते 100 रुपये मला तरी खर्च करणं अवघड होईल। तर सर्वसामान्यासाठी तुम्ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्याला कसं काय मदत करता येईल त्याचा पहिला आपण विचार करा, आणि आपल्या या युनियनचा इतर कोणाला शेजारी पाजारी इतर लोकांना किंवा इतर कोणाला प्रवाशांना त्रास होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्या। कारण तुम्ही बघितलं असेल रामशेठ ठाकूर साहेब असतील आमदार साहेब असतील हे नेहमीच सर्वसामान्य मदत करत असतात, पण सर्वसामान्यांना त्रास झाला मग तुम्ही असाल मी असेल मग मनोज गुळे असेल रवी नाईक असेल आपण जरी आम्ही जरी चुकीचं लागलो तरी आमदार साहेब असतील आणि मोठेश्वर असतील हे आम्हाला सुद्धा कान ओढतात आमचे, त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा। आमदार साहेबांनी ओपनिंग केलं याचा अर्थ असा नाही की आम्ही काही पण करू हे पहिलं लक्षात ठेवा, कारण आपलं नेतृत्व सक्षम नेतृत्व आणि चांगलं नेतृत्व आहे जे भविष्याचा विचार करणारं नेतृत्व आहे, त्यामुळे या नेतृत्वाला कुठे गालबोट लागणार नाही एवढी फक्त माझी तुम्हाला एक सल्लागार म्हणून विनंती राहील। एवढं आपण पाळावं आणि आपल्याला जी काही मदत लागेल ती साहेब नेहमीच असतील, आम्ही जेवढा आमच्या प्रयत्न करू ज्यावेळी आमच्या घशा पार घशापर्यंत आम्ही आमदार साहेबांना त्रास देतो आणि साहेब किती रात्री असले तरी आम्हाला ती मदत करत असतात। निश्चित साहेबांच्या या आजच्या या इथं आपल्या युनियनच्या नाम फलकासाठी जे ओपनिंग करायला साहेब आले तर साहेबांचा निश्चितच मी साहेबांचा आभार मानतो।